हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे गौरंग गौरंग जळगाव जिल्ह्यामधल्या किंवा जळगाव शहरामधल्या सर्वात अधिक जुन्या भक्तामध्ये पिंपराळीच्या भक्तांचा समावेश होतोय किंवा उल्लेख होतोय असे आपण थोडे प्राचीन भक्त आहात, प्राचीन व्हेरी एन्शियंट डिवोटीज. श्रीगौरी नायक हे मला आठवत नाही, मी 7 वर्षापूर्वी इथे होतो, बऱ्याच वेळा इथं आलोय. हां आलोय की नाही? ते दरम्यान गौरनिताई थोडे मोठे गौरनिताई इथे पोहोचले आपल्यासाठी. गौरनिताईच्या रूपानं भगवान इथे प्रगट झालेले आहेत. त्यांचंही स्वागत. गौरंग नित्यानंद श्री प्रभुपादांची मूर्ती नवीन आहे. हां प्रभुपाद की नवीन भक्त आहेत. ओके नवीन भक्त नवीन ज्यांना मी भेटलो नाही किंवा तुम्ही मला भेटलेलो नव्हता इथे यापूर्वी. ओके जीव जागो जीव जागो गोरचांद बोले जीव जागो जीव जागो गोरचांद बोले गोदानिंद्रा जाओ कोले होता निद्रा जाओ माया पिशाची रखो जीव जागो म्हणजे काय ए जीवानो जागे वा का जागे व्हा. गौरंग महाप्रभू बोलवतात जीव जागो गोरा चांद बोले कोता निद्र जाओ माया पिशाची र कोले कोता निद्र जाओ भजी बबलिया ऐसे संसार भीतर भजी बबलिया ऐसे संसार भीतर भूलिया रहिलो तुमी अब जरा भरे भूलिया निले तुमी अब जरा भरे तुम्हार लईते आमी होइन अवतारा लईते
बंधुवार किया छे तुम्हार चांद बोले जीव जागो गोरा चांद बोले। तुमच्यासाठी मी प्रगट झालो चैतन्य महाप्रभू म्हणतात, तुम्हारे लई ते आम्ही होईन अवतार, आम्ही बिना बंधु के आछे, माझ्याशिवाय दुसरा कोणी बंधू आहे का तुमचा, आहे का? नसायला हवा, नसतो, पण दुर्दैवाने आपण गैरसमज करून बसतो। हा मित्र तो मित्र तो मित्र, पण खरा मित्र तर कोण आहे? गौरंगा गौरंगा। येण्याची औषधी माया नसिबारा लागे, येण्याची औषधी माया नसिबारा लागे, हरी नाम महामंत्र लहो तुम्ही मागे, हरी नाम महामंत्र लहो तुम्ही मागे। चैतन्य महाप्रभू पुढे म्हणतात, माझ्याशिवाय दुसरा कोणी मित्र आहे का? एक तर उत्तर असं की माझ्याशिवाय दुसरा कोणी तुमचा खरा जीवलग मित्र नाही। हरी हरी। त्यात भगवंताच्या वतीनं ही भगवंताचीच पार्टी आहे, भगवंताचे भक्त आपले मित्र होऊ शकतात, साधू संत येती घरा मग काय तोची दिवाळी दसरा, ते भक्त भगवंताचे भक्तही मित्र आहेत। दोन झाले, एक भगवंत आणि भगवंताचे भक्त, मग तिसरा कोणी नाही। येण्याची औषधी माया नसिबारा लागी, चैतन्य महाप्रभू म्हणतात, इंग्लिश मध्ये म्हणतात, फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड। ज्यावेळी आपल्याला मदतीची आवश्यकता असते त्यावेळी जो मदत करतो तोच खरा मित्र। त्या मित्राची परीक्षा होते, ज्यावेळी फार मदतीची आवश्यकता आहे, हेल्प हेल्प हेल्प, मदत करा मदत करा, अशा परिस्थितीमध्ये जो जे पुढे येतात मदत करतात तेच खरे खरे मित्र। हरी हरी। आपल्या ज्या अडीअडचणी आहेत का काही अडीअडचणी आपले कोण 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 अडीअडचणीमध्ये आहे? म्हणजे कोणीच नाही, भगवंताच्या मते तर आहेत अडीअडचणी, जन्म आहे मृत्यू आहे म्हातारपण आहे आजारपण आहे दुःख दोषानुदर्शनम। कोणी मरू कोणा मरावंस वाटतं का? वाटतं कोणा मरावंस, पण मरावंच लागतं। म्हातारपण
म्हातारा होण्यासाठी कोणी प्रार्थना करतं का? मला म्हातारा, भगवान म्हातारा कर ना, मला लवकर म्हातारा कर. म्हातारा होण्याची इच्छा नसते तरी सुद्धा म्हातारं व्हावंच लागतं. आणि आजार पण आहे, रोगराई आहे. रोगातून कोणी एकदा मुक्त झाला एका रोगातून, परत दुसरा रोग, नाही तर तिसरा रोग, नाही तर मग करुणा रोग. या समस्येतून, अडचणीतून मुक्त करणारे फक्त कोणत्या अडचणी? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, फ्रेंड इन नीड. या ठिकाणी मित्राची आवश्यकता आहे किंवा मदतीची आवश्यकता आहे. या अडचणीतून आपणाला मुक्त करण्यासाठी फक्त भगवंत आणि भगवंताचे भक्तच मदत करू शकतात. म्हणूनच ते मित्र आहेत. सुहृदं सर्वभूतानां, असं कृष्ण म्हणाले गीतेमध्ये. मी सर्व जीवांचा जीवलग मित्र आहे. आणि भगवंताचे भक्तही तितिक्ष्वः कारुणिकः सुहृदं सर्वदेहिनां. गीतेमध्ये कृष्ण म्हणतात सर्व जीवांचा मित्र मी आहे. भागवतमध्ये भगवंताचे भक्त मित्र आहेत असा उल्लेख आहे. त्या पुरावे आहेत, ते म्हणताय खरं भगवंत मित्र आहेत. हा, त्या भगवंत स्वतःच म्हणाले मित्र आहे. आणि भगवंताचे भक्त ही मित्र आहेत असं भागवताचंच म्हणणं आहे. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू म्हणतायत आपल्या अडचणीवरती उपाय काय आहे? हरिनाम हा उपाय आहे. असं हरिनाम हे औषध आहे. काल रात्री चर्चा होत होत्या मंदिरामध्ये याविषयी, किंवा मंदिर हॉस्पिटल्स आहे असंही. मंदिरातले भक्त आहेत डॉक्टर. औषध कोणतं? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण डोस चालू आहे, दररोज घेता की नाही औषध? ट्वाईस अ डे, थ्राईस अ डे, हां असं लिहिलेलं असतं त्या बाटलीवरती. हरिनाम किती वेळा घ्यायचं असतं? कीर्तनीय सदा हरी, सर्वच वेळ घ्यायचं असतं. पण कमीत कमी प्रभुपादाने रेकमेंड केलं 16 वेळा, 16 माळाचा जप. आपण करावा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. येण्याची औषधी माया नशी बरा लागी, हरिनाम महामंत्र लो तुम्ही मागी. जीव जागो जीव जागो, गोरा चांद बोले जीव जागो, गोरा चांद बोले कोट निद्रा जाओ माया पिशाची रखोले, निद्रा जाओ माया
ઈશાજી રગોલે ભક્તિ વિનોદ પ્રભુ ચરણે પડિયા લહિલા મગિયા સૈ હરિ નામ મંત્ર લહિલા મગિયા ભક્તિ વિનોદ ઠાકુર યા ગીતામધ્યે અગોદર મ્હણાલે હે જે ઔષધ ઘેઉન ભગવંત આલે યા જગામધ્યે હરિનામાચા ઔષધ એ માગુન ઘ્યા માગુન ઘ્યા असं पहिले ते म्हणाले भक्ती विनोद ठाकूर आणि स्वतः स्वतः म्हणताय ए ते औषध मला द्या मला द्या मला द्या मला द्या चरणे पडिया आपल्या चरणी मी साष्टांग दंडवत करून विनवण्या करतोय मला मला ते औषध द्या मला ते औषध द्या असं आपण म्हणताय का कुठं म्हणताय म्हणा की हे गीत तुम्ही ऐकलं आणि गायला तर म्हणजे तुम्ही म्हणाल प्रभु चरणे पडिया चरणे पडिया श्री हरि नाम मंत्र लहिला मगिया श्री हरि नाम मंत्र हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे
Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Jai Sachinandana, Jai Sachinandana, Jai Sachinandana, Gaura Hari, Sachinandana, Gaura Hari, Sachinandan, जे होते नंद नंदन तेज होतात सचिनंदन
तुझी माता की चैतन्य महापुंजी मातोश्री सची माता तिचा नंदन सची नंदन भगवंताला फार आवडतं ज्यावेळी आपण ना सचिनंदन म्हणून संबोधित करतो. माझ्या आईच्या नावाचा उल्लेख करतायत हे. माझ्या आईची आठवण करणारे, तिच्या नावाचं उच्चारण करणारे ते भक्त मला प्रिय आहेत. आपण प्रिय होतो. हरी हरी सची माता प्राण धन गौर हरी गौर हरी सची माता प्राण धन गौर हरी सची माता प्राण धन गौर हरी गौर हरी गौर हरी गौर हरी. आणि हे गौर 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 गौरांग आणखी एक नाव भगवंताचं गौरांग. ते गौर हरी आहेत. हरी आहेत म्हणजे भगवंत आहेत. गौर हरी गौर हरी गौर हरी गौर हरी गौर हरी. सची माता प्राण धन गौर हरी गौर हरे नदिया बिहारी गौर हरी गौर हरी. या सचिनंदनाने सर्वत्र विहार केला. सुरुवातीला कुठे विहार केला? नदिया तिथे एक जिल्हाही आहे. जसं इथं जळगाव जिल्हा आहे, बंगालमध्ये एक जिल्हा आहे नदिया जिल्ह्यामध्ये. नदिया जिल्ह्यामध्येच आहे नवद्वीप मायापूर. सर्वत्र श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी विहार केला. नदिया बिहारी गौर हरे गौर हरे विहार करून चैतन्य महाप्रभू काय करत होते? हरी हरी. हे कीर्तन फक्त मंदिरामध्येच व्हायला व्हायला हवंच. मंदिरामध्ये तर जरूर व्हायला हवं. चैतन्य महाप्रभूने हे शिकवलं आपल्या समोर धडे गिरवले म्हणा आपल्यासाठी. हे कीर्तनही सर्वत्र पसरवायला हवं. त्यासाठी स्वयं श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू सर्व नदियामध्ये त्यांनी विहार केला. सर्वत्र विहार करून सर्वत्र प्रचार होईबे मोरना. म्हणजे हरिनाम तर आहे औषध आहे. औषधाचं वितरण केलं, घरोघरी औषधं वाटली. आपण करायला हवं. आपण डॉक्टर आहात. हां, या मंदिरातले भक्त डॉक्टर आहेत. रोग थोडासा छोटासा हलकासा असेल तर ते रोगीच येतात डॉक्टरांच्या जवळ. पण रोग थोडा महाभयानक रोग असेल तर मग काय करावं लागतं? डॉक्टरना जावं लागतं रोग्याकडं. या कलियुगामध्ये तशी महामारी पसरलेली आहे. महारोगी आहेत, करुणारोगी आहेत, कामरोगी आहेत, भवरोगी आहेत, क्रोध रोगी आहेत.
किंवा त्या रोगानं म्हणा, त्या क्रोधानं त्यांना आंधळही बनवलेला आहे. ते क्रोधांध झालेले आहेत रोगी किंवा मदांध. एवढी ईर्ष्या द्वेष ते आपल्याला आंधळ करते, म्हणूनही कदाचित ते रोगी येऊ शकणार नाहीत, येणार नाहीत. त्यांना दिसत नाही तो मार्ग, मंदिराचा मार्ग, कृष्णाचा मार्ग. त्यासाठी आपणाला त्यांच्याजवळ जायला हवं. नदिया विहारी गौर हरी, असं श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू नवदीपमध्ये सकाळी सकाळी निघायचे. मोदी लो अरुण पूरब भागे, द्विज मनी गौर मनी जागे, भक्त समूह लैया साथे गेलो नगर ब्राजे. मोठ्या संख्येने आपल्या भक्तांना बरोबर घ्यायचे आणि श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आता चैतन्य महाप्रभू सर्वांच्या पुढे चैतन्य महाप्रभू मागे मागे नाही, हा सर्वात पुढे लीडर चैतन्य महाप्रभू. काय काय करत असत? कीर्तन नृत्य करता चैतन्य महाप्रभू. प्रेमे ढल ढल सोनार अंग चरणे नो पुर भाजे, ढल ढल सोनार अंग चरणे नो पुर भाजे. पायामध्ये रुंझुन घुंगरू पायल की झनकार बांधून श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू त्या कीर्तनामध्ये नृत्य करत असत. विसरू नका चैतन्य महाप्रभू स्वयं कृष्ण कन्हैया लाल खे रास कीडेमध्ये राधेबरोबर गोपींच्या बरोबर नर्तन रास क्रीडा खेळणारे भगवंतस आता 538 वर्षापूर्वी प्रगट होऊन आता जी गौर पौर्णिमा येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये, तेव्हा त्या दिवशी 538 वर्ष पूर्ण होणार भगवंताच्या प्राकट्याला जन्माला. तेव्हा तिथे प्रकट होऊन श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूने त्याच दिवशी कीर्तन करून घेतलं गंगेच्या काठावरती स्नानासाठी एकत्रित झालेल्या लोकांना, लोकांच्याकडून श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूने हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे असं म्हणत होते. ते हरी हरी विशेष करून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं कीर्तन करत करत ते नृत्य करत होते श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. ना चैतन्य महाप्रभू नृत्य करणार होते, करून घेत होते श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. त्या दिवशी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूने जे डॉक्टरांचे डॉक्टर आहे सुप्रीम डॉक्टर ते औषध घेऊन येणारच होते, आलेले होते, रस्त्यामध्ये होते त्या दिवशी. त्या दिवसात त्यांनी औषधाचं वितरण सुरू केलं. पुढे अनेक काही गोष्टी आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. श्रील प्रभुपादांनी मला
की हरिनाम पसरवण्यासाठी तो पदयात्रा काढ. त्यावेळी प्रभुपाद म्हणाले, तीन गोष्टीचा उल्लेख केला त्याने, तीन गोष्टीचं वितरण कर तू. तर हरिनामाचं वितरण, ग्रंथ वितरण, प्रसाद वितरण, दिस इज सफिशियंट फॉर युअर प्रोग्रॅम, असं इंग्लिशमध्ये म्हणाले. या तीन गोष्टीचं तू वितरण कर. कोणत्या कोणत्या गोष्टीचं? वन, हरिनाम. टू, प्रभुपादांच्या ग्रंथाचं वितरण. थ्री, प्रसाद वितरण. ही औषधं आहेत. हरी हरी. हरिनाम औषध आहे, ग्रंथ ही औषध आहेत. ग्रंथामध्ये औषधाचा उल्लेख आहे, ग्रंथामध्ये प्रिस्क्रिप्शन आहे आपल्या रोगावरती कोणतं निदान, याचा उल्लेख, याची माहिती ग्रंथामध्ये सापडते. आणि तिसरा आहे प्रसाद. तेव्हा आपण ही हरी हरी भगवंताच्या वतीनं, श्री प्रभुपादांच्या वतीनं, या परंपरेच्या वतीनं आपण या तीन गोष्टीचं वितरण करत रहा. हे तसे नाम हाट केंद्र आहेच, आहे की नाही? नामाचं तर वितरण. येणेची औषधी माया नशी भर लगी, हरिनाम महामंत्र लहो तुम्ही मागी. सर्वांना सांगायला हवं त्या नाम हटल्या हटमधल्या भक्तांनी. एकतर घोषणा करायला हवी, नाम हटची स्थापना इथे झालेली आहे, सुरभी कुंजे नाम हटाची स्थापना नित्यानंद प्रभूंनी केलेली होती 500 वर्षापूर्वी. सुरभी कुंजे काय? पतियाचे नाम हट जीवे रकार, नदिया गोद में नित्यानंद महाजन, नित्यानंद महाजन. पतियाचे नाम हट जीवे रकार, पतियाचे नाम हट जीवे रकार. तसं चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं नित्यानंद प्रभूंना, तू हरिनामाचा प्रचार कर. नित्यानंद प्रभूंनी नामहाटची स्थापना केली ठिकठिकाणी. कशासाठी? पतियाचे उद्धारासाठी, जीवेरकार जीवाच्या उद्धारासाठी हरिनामाची स्थापना, नामहाटची स्थापना केली नित्यानंद प्रभूंनी. श्रद्धावान जन हे श्रद्धावान जन, जन हे श्रद्धावान जन, श्रद्धावान जन हे श्रद्धावान जन, जन हे श्रद्धावान जन. त्या नाम हाटमध्ये नामाचं वितरण होतं, नामाची विक्री होते म्हणा. नाम हाट म्हणजे बाजार हाट. बाजार हाट माहिती आहे का? बाजार हाट तर नाम हाट. या नावावरूनच कळतं आहे या ठिकाणी नामाचं वितरण, नामाची वितरण विक्री होते. कोणाला भेटेल, कोण खरेदी करू शकतं हे हरिनाम? श्रद्धा मूल्य, मूल्य काय? श्रद्धा आहे का? आहे श्रद्धा, मग घ्या नाम. म्हणून भक्तिविनय ठाकूर म्हणताय, श्रद्धावान जन हे श्रद्धाळू माणसानं
या पुढे या, घ्या नाव घ्या, हे औषध घ्या, त्याचबरोबर ग्रंथ घ्या आणि प्रसाद ही घ्या खा. भगवान केव्हा प्रकट होतात? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, असं कृष्ण म्हणाले भगवद्गीतेमध्ये. त्या 500 वर्षापूर्वी धर्माची झालेली होती ग्लानी किंवा ऱ्हास किंवा विनाशच होत होता. याचं अवलोकन केलं कोणी? अद्वैताचार्य प्रभूंनी. अद्वैताचार्य महाविष्णूचे अवतार चैतन्य महाप्रभूच्या अगोदर 50 वर्ष अगोदर ते प्रकट झाले आणि जगाचं अवलोकन निरीक्षण केलं, त्यांनी परीक्षण केलं, या निष्कर्षास पोहोचले की अशा परिस्थितीमध्ये फक्त स्वयं भगवंतच मदत करू शकतात. या जगाला भगवंताची आवश्यकता आहे. वी वॉन्ट कृष्णा, वी वॉन्ट दिस वर्ल्ड नीड्स कृष्णा, कृष्णाची आवश्यकता आहे. मग या अद्वैताचार्यांनी खूप विनवण्या केल्या भगवंताच्या चरणी. शांतीपूर नावाचं ठिकाण आहे मायापूर जवळच, ते गंगेच्या काठेवरती आहे, काठावरती आहे. त्या ठिकाणी अद्वैताचार्यांनी गंगा जल आणि तुलसी दल अर्पण करून आपल्या शिलेला भगवंताच्या विग्रहांना ते प्रार्थना करत होते. भगवंता लवकर ये, लवकर प्रकट व्हा भगवंता. तेव्हा त्या विनंतीला मान देऊन त्या महाविष्णू अद्वैताचार्यांनी केलेली जी पुकार आहे, पुकार ते भगवंतानी ऐकली आणि भगवंत धावत पळत आले. गोलोकं च परित्यज्य लोकानां प्राणकारणात, भगवंतानी आपलं गोलोक तिथे सोडून, वृंदावन तिथे सोडून आध्यात्मिक जगतामध्ये लोकानां प्राणकारणात, इथले जे रांजलेले गांजलेले त्रसित क्रसित लोकांच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, त्यांना मुक्त करण्याच्या उद्देशानं भगवंत श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू के चैतन्य महाप्रभू प्रगट झाले कौर पौर्णिमेच्या दिवशी. हरी हरी. आणि त्यांनी पुढे अर्थात कीर्तन सुरू केलं. तसं चैतन्य महाप्रभू ज्यावेळी लहान लहानपणी पाळण्यामध्ये असताना बाळाचे पाय कुठे दिसतात? बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्यांनी मायन आपले पाय दाखवले. पाळण्यात झोपवलेला तो निमाय एक वेळा रडू लागला. रडण्याचं सॉंग केलं म्हणा. सच्ची मातेनं त्या दिवशी कीर्तन करायला सुरुवात केली. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यांनी मायनं ज्यावेळी हे हरे कृष्ण कीर्तन ऐकताच त्याने आपलं रडणं बंद केलं. सचिमातेला वाटलं की हा निमायला हे नाव फार आवडतं बरं का.
तर रडणारा निमाय एकदम शांत होतो, रडणं बंद करतो, हरी कृष्ण कीर्तन ऐकतस, तेव्हाच बाल निमाय नामे रुची जीवे दया वैष्णव सेवान, नामामध्ये रुची दाखवली चैतन्य महाप्रभूंनी लहानपणीच, आणि जीवा जीवे दया जीवावरती तर त्यांची दया असतेच असते, आणि वैष्णव सेवान वैष्णवांची सेवा, जीवावरती दया, नामामध्ये रुची, हे दाखवलं त्याने आपल्या जीवनामध्ये. आणि पुढे चैतन्य महाप्रभूंनी दीक्षा घेतली, हरिनाम दीक्षा. त्यांना दीक्षेची आवश्यकता आहे का? त्यांना काही मुक्त व्हायचं आहे का की भक्त व्हायचं आहे? ते अगोदरच मुक्त आहेत, पूर्ण शुद्ध नित्य मुक्त. तरी सुद्धा आपल्या समोर आदर्श ठेवण्याच्या उद्देशानं श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूने गयेला गेले होते, गया तिथे दीक्षा घेतली. ईश्वरपुरींच्याकडून दीक्षा घेता घेताच एवढी त्यांनी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरेचा जप कीर्तन प्रारंभ करताच तत्क्षण म्हणा, तत्क्षणी त्यांची कृष्ण भावना पूर्ण विकसित झाली. आणि तसे ते वृंदावनच्या दिशेने पळू लागले, वृंदावन धाम के वृंदावन धाम के, त्यांना गस कस बस थांबवून ते घेऊन आले त्यांचे संगी साथी मायापूरला. आणि रस्त्यामध्ये आणि तिथं पोहोचल्यानंतर श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आता बस रात्रंदिवस कीर्तन करत होते. किब मंत्र दिला गोसाई किब तार बल जपिते जपिते मंत्र करील पागल. एके वेळी ते म्हणू लागले, गुरु महाराज आपण कोणता मंत्र दिलाय, किती बळ आहे किती शक्ती आहे या मंत्रामध्ये, काय झालं काय? जपिते जपिते मंत्र करील पागल, या मंत्रानं मला पागल केलं, मी वेडा झालोय. लोक तर म्हणतात केवढा चांगला निमाय होता हो, झाला की वेडा झाला, वेडपट झाला. काय औषध वगैरे आहे का? काय तर लावा त्या डोक्यावरती तेल वगैरे. तर याच निमायने गौरांग महाप्रभूने पुढे संन्यास घेतला, सर्व भारतभर भ्रमण करून त्याने या हरिनामाचा प्रचार केला. आणि हे नाम सर्व जगभर पसरेल अशी भविष्यवाणीही केली. ती सर्वात महत्वाची देण भेट या श्रीकृष्ण चैतन्य भगवंतांनी जी दिलेली आहे ते आहे त्यांचं नाव हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे. तेव्हा आपण सर्वांनी नामाश्रय करी जतने तुम्ही जपून ठेवा, सांभाळून ठेवा ही ठेव, ही संपत्ती, हरिनाम संपत्ती धन. त्याशिवाय वितरण करा, वितरणा द्या. हरिनाम वितरणा देणं म्हणजे काय करणं आहे? हरीलाच भगवंतालाच देणं आहे. दीक्षा शिक्षा वेळी ज्यावेळी होते, दीक्षेच्या वेळी गुरु महाराज काय करतात? मंत्र देतात. इस्कॉनमध्ये गौडीय परंपरेमध्ये कोणता मंत्र देतात?
हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम। ते मंत्र दिला म्हणजे काय दिलं, मंत्र दिला म्हणजे काय दिलं, गुरुने मंत्र दिला, महामंत्र दिला, हरे कृष्ण मंत्र दिला म्हणजे काय दिलं, तुम्हाला काय दिलं त्याने, काय देतात, हा औषध देतात, ओके औषध देतात आणि काय म्हणणार, हा चावी दिली जेणेकरून वैकुंठाचं द्वार तुम्ही उघडून प्रवेश करू शकता आणि काय, हा मुख्य गोष्ट किंवा खरं उत्तर, बाकीची खोटी नाही, मुख्य गोष्ट तर ही आहे की भगवंताने स्वतःलाच दिलं हरिनामाच्या रूपानं। दीक्षेच्या वेळी आपणाला जो मंत्र भेटतो म्हणजेच भगवंतच भेटतात, हळूहळू सुरू करा, सुरुवात करा कर पौर्णिमेची, पौर्णिमा उत्सवाची तयारी मोठ्या संख्येनं जनतेला एकत्र करा। जशी कृष्ण जन्माष्टमी असते ना, असते की नाही कृष्ण जन्माष्टमी, तेवढ्याच महत्वाची ही अष्टमी नाही पौर्णिमा आहे, ही गौर पौर्णिमा आहे, तेवढ्याच महत्वाची का, कारण कृष्णच चैतन्य महाप्रभूच्या रूपाने प्रकट होत आहेत। ते जन्माष्टमी मोठ्या भव्य दिव्य आयोजन करतात, तसंच गौर पौर्णिमा महोत्सवासही भारगत मोठ्या प्रमाणावरती उत्सव साजरा, इस्कॉन जळगाव आणि ठिकठिकाणी ते नामहाट, इस्कॉन बोधवड, इस्कॉन देसवान, इस्कॉन मुक्ताई नगर, इस्कॉन शेलवड, इस्कॉन दिस वन दॅट वन एरंडोल, ते सर्व जिल्ह्यामध्ये सर्वत्र साजरा करा हा ही गौर पौर्णिमा महोत्सव। अधिक अधिक लोकांना, लोकांपर्यंत हा संदेश पोहोचू द्या, पोहोचवा। एक तर चैतन्य महाप्रभू स्वतः कृष्णच आहेत, हे थोडं समजावून सांगा त्यांना, हे गौर तत्व विशेष करून हरिनाम, हरिनाम पसरवा, दया येऊ द्या तुम्हाला थोडी इंद्रावरती, आपण वैष्णव आहात, वैष्णव कसे असत, वांछा कल्पतरु वेश्य कृपा सिंधुभ्यैवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। आपण कोण आहात, आपल्या बी कोणी वैष्णव आहे का, असा तर हात वरती करा वैष्णव, इकडे तिकडे काय पाहत आहे, तुम्हाला माहिती नाही काय तुम्ही कोण आहात, हा कोणी आहे का, कोणी आहे का वैष्णव इथे, घाबरत आहे का, तुम्हाला माहिती आहे महाराज पुढे काय म्हणणार,
आम्ही आहोत असं स्वीकार केला. मग पुढे काय? आपण सर वैष्णव आहात, स्वतःची ओळख पटवून घ्या. जे विष्णूची आराधना करतात, वासुदेव सर्वमिती, वासुदेव सर्व काही आहे, विष्णू सर्व काही आहे, कृष्ण सर्व काही आहे, श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू हे सर्वोपरी आहेत. या गोष्टीचा, या ज्ञानाचा जे स्वीकार करतात, ज्ञानाला स्वीकार करतात, ते सर्व वैष्णव. क्या वैष्णव जन तो तेने कहिए, जो क्या पर पिडाई जानी रे. ते जाणून घ्या इतरांच्या पीडा, अडीअडचणी. सर्वावरती कृपा करा. आपण कृपा सिंधू आहात, कृपा सिंधू मांछा कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां. जे पतित आहे त्यांना पावन बनवण्याची जबाबदारी तुमची आहे. की असे समर्थ बना जेणेकरून आपण पतितांचा उद्धार करू शकाल. जसं तुमचा आणि कोणी वैष्णवानी उद्धार केला करत आहेत. प्रभुपदांच्या वतीनं आम्ही जबाबदारी घेतलेली आहे. आमच्या वतीनं इतर वैष्णव प्रचार प्रसार करतायत, वैष्णव बनतायत, प्रचार प्रसार करतायत. कृष्ण चैतन्य महाप्रभु की गौर पूर्णिमा महोत्सव की जय. मायापुर नवदीप धाम की जय. पंचतत्व की जय. गौर प्रेमानंदे, गौर प्रेमानंदे, गौर प्रेमानंदे.